गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अमरावतीत अंधश्रद्धेचा बाजार बघायला मिळतोय. पिंडीवरील पाणी आणि बेलपत्रामुळे ब्रेन कॅन्सर नष्ट झाल्याचा दावा करण्यात आलाय. शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रांच्या या दाव्याने एकच खळबळ माजली. तर अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा बाजार बघायला मिळतोय. पिंडीवरील बेलपत्रामुळे ब्रेन कॅन्सर नष्ट झाल्याचा दावा करण्यात आलाय. किसी ने कहा कि शिवजी पे चढ़ी हुई बेलपत्र इसके सिराने रख दो. हमने डॉक्टर से विनती करी कि हम अगर बेलपत्र ला कर दें तो हम क्या मरीज के सिराने रख सकते हैं. डॉक्टर ने मना कर दिया, फिर भी हम शिवजी पे चढ़ी हुई बेलपत्र इसके सिराने रखना चालू करा. 3 दिन बाद इसको वेंटिलेटर पर थोड़ा सा होश आया और उसके आँखें खुली. गुरुदेव, शिवजी पे चढ़ा हुआ जल इसको देना प्रारंभ करा. धीरे धीरे वो आईसीयू में आया, आईसीयू से प्राइवेट रूम में आया. इसके दिमाग में 10 mm की और 8 mm की खून की गठाने बहुत सारी थी, जिसके कारण बस ये देख नहीं पाता, सुन नहीं पाता या समझ नहीं पा रहा था. मेरी 2 बेटियां हैं छोटी छोटी, वो शंकर जी के मंदिर में जाकर जल चढ़ाती, जल लाकर इसको पिलाती. डॉक्टर के हिसाब से ये कभी समझ नहीं सकता था, सोच नहीं सकता था, देख नहीं सकता था, बोल नहीं सकता था, क्योंकि बीमारी ने ब्रेन को फाड़ दिया था. डॉक्टर भी आश्चर्य में है कि ये बच्चा इतनी जल्दी उठकर कैसे बैठ गया और समझने कैसे लगा. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. मुक्ताजी, पिंडीवरील पाणी बेलपत्रामुळे ब्रेन कॅन्सर नष्ट झाल्याचा दावा प्रदीप मिश्रांनी केलेला आहे, काय सांगाल? काय सांगणार या संदर्भामध्ये, जे लाखो लोक समोर बसलेले आहेत त्यांच्या भावनेशी आणि त्यांच्या असहाय्यतेशी हे खेळणं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की असा कुठल्याही गोष्टीने आजार बरा होऊ शकत नाही, कॅन्सर सारखा, ब्रेन ट्यूमर सारखा. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याने अशा प्रकारचा दावा करणं, स्वतःच्या अंगात दैवी शक्ती आहे किंवा आपल्या हे लक्षात आलं की असं केल्यावरती दैवी उपचार होतात आणि त्यातून व्यक्ती बरी झाली, हा दावा करणं हा कायद्याने गुन्हा आहे. तसंच ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट या कायद्याखाली देखील कुठल्या तरी दैवी उपचाराने आजार बरा झाला असा दावा करणं गुन्हा आहे. महाराष्ट्रामध्ये जिथे तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज या आधुनिक काळातल्या संतांची परंपरा आहे, तिथं नाव शिवकथा सांगायचं घ्यायचं पण प्रत्यक्षात मात्र अंधश्रद्धा पसरवायच्या असं हे काम चालू आहे. आणि जादूटोणा विरोधी कायद्याखाली यांच्यावरती गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. इतक्या लोकांना ते मिसलीड करतायत. जी माणसं उपचाराकडे वळली पाहिजेत ती माणसं उपचारापासून दूर वळवण्यासाठी प्रभाव टाकण्याचं काम इथे घडतंय. आणि हे अतिशय माझ्या मते शासनाने तत्काळ लक्ष घालून हे थांबवणं गरजेचं आहे. शिवकथा सांगू शकतात, या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते शिवकथा सांगू शकतात, लोक ऐकायला जाऊ शकतात. त्या शिवकथेमध्ये पार्वतीने स्वतःचा वर स्वतः निवडला अशा प्रेरणादायी जागा देखील आहेत, त्या लोकांनी ते लोक ऐकू शकतात. परंतु नाव शिवकथेचं वापरायचं आणि पसरवायची मात्र अंधश्रद्धा, की ज्याच्यामध्ये लोकांना उपचारापासून दूर नेलं जातं, ज्याच्यामध्ये दिशाभूल केली जाते, हे ताबडतोब कायद्याने शासनाने ह्याच्यात हस्तक्षेप करावा आणि बंद करावा असं आम्ही मागणी करतोय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने. नक्कीच मुक्ताजी, धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल.